तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते MPM's वर्ल्डमध्ये। तर ह्या ब्लॉगमध्ये आता आपण पुढचे ॲनिमल्स बघणार आहोत। चला तर आता आपण टायगर्स बघूया। ओ मारा, ओ मारा, मिठोडा में भाण बताया बिहार, ओ मारा परदेसी में भाण बताया बिहार। आपण इंडियन टायगर्स बघायला आलोय, त्यांना बंगाल टायगर असंही म्हणतात। तर नॅचरली हे टायगर्स आपल्याला मेनली इंडियामध्ये, नेपाळमध्ये, भूतान आणि बांगलादेशमध्ये बघायला भेटतात। तर हे तर बंगाल टायगर्स आहेत, आणि असे अजून कोणकोणते टायगर्स तुम्हाला माहिती आहेत ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। द स्टेट विच हॅज हायेस्ट टायगर पॉप्युलेशन इन इंडिया इज मध्य प्रदेश, फॉलोड बाय कर्नाटका अँड उत्तराखंड। तर अशाच काही टायगर्सबद्दल फॅक्ट्स मी तुम्हाला सांगत सांगत टायगर बघत होते, आणि मी पहिल्यांदाच इतक्या जवळून टायगर बघितले। तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला तेही आम्हाला नक्की सांगा। सगळ्यात अगोदर मी जो तुम्हाला बसलेला टायगर दाखवते तो आम्ही होतो, तोपर्यंत तिथे बसूनच होता, आणि व्यवस्थित जेवढे लोक आम्ही होतो त्यांना ऑब्झर्व करत होता, आणि तो दुसऱ्या टायगरसोबत कानाचे मुवमेंट्स करून कम्युनिकेट पण करायचा प्रयत्न करत होता। तर आता आपण चाललेलो आहोत फीमेल टायगर म्हणजेच टायगरेस बघण्यासाठी। टायगरेस तर शांत झोपली होती, त्यामुळे आपण फक्त व्हिडिओ घेतली आणि लगेचच निघालो। काय बघायला आलं आपण? लेपर्ड मनु हाळू इसको भी केज में रख दो। वो बैठे है, उसके बैठे है नहीं, दो मिनट आगे आप आ गया हूँ वहाँ से इधर से ही। हाँ लेपर्ड्स तर आपण बघितले नाही, म्हणून आता आपण पुढे चाललेलो आहोत वुल्फ, हायना, जॅकल्स आणि बेअर बघायला। तर इथे आपल्याला काही केज बघायला भेटतात, त्याच्यात बर्ड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि मंकीजसुद्धा आहेत। बर्ड्स आणि मंकीज हे झाडामागे लपल्यामुळे आपल्याला नीट कॅप्चर ते करता आले नाहीत। त्यानंतर आपण ऑस्ट्रीच बघतो, आणि आपण एक ऑस्ट्रीच स्पॉटसुद्धा केलेला आहे। समोरच्या केजमध्ये आपल्याला डक्स दिसले, मग आपण अगोदर डक्स बघूया। डक्स बघताना बाजूला दोन मंकीज पण बसलेले होते, आणि त्यांचीसुद्धा व्हिडिओ घेतली मी। त्यानंतर आपण बघायला आलेलो आहोत इंडियन वुल्फ, आणि वुल्फ आपल्याला सगळ्यात जवळून बघायला भेटले। द इंडियन वुल्फ इज डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस द स्टेट्स ऑफ गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटका, केरला अँड आंध्र प्रदेश। तर वुल्फ बघून झाल्यानंतर आपण जॅकल बघितला, त्या केजमध्ये फक्त समोर एकच होता, त्यामुळे आपण त्याचीच व्हिडिओ घेतली, कारण नंतर तो मागे जाऊन बसला। तर आता आपण चाललेलो आहोत बर्ड्स आणि रेप्टाईल्स बघण्यासाठी। तर एंटर करताच आपल्याला इंडियन रॉक पायथन बघायला भेटतो। तर मी आता व्हिडिओ घेते, व्यवस्थित फोकस करते आणि तुमच्यासोबत शेअर करते।
तर पायथन तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आता आपण चाललेलो आहोत वेगवेगळे बर्ड्स बघण्यासाठी. तर आता आपण पॅरट्स बघतो आहोत. वेगवेगळ्या स्पीसीसचे पॅरट्स इथे ठेवलेले आहेत आणि फर्स्ट केजमध्ये ह्या कलरचे पॅरट्स आहेत. पुढच्या इकडे अजून वेगवेगळे पॅरट्स आपण बघतो. जेवढ्या व्हिडिओज घेता आल्या तेवढ्या मी तुमच्यासोबत शेअर करते. पॅरट्स बघून झाल्यानंतर आपण दुसऱ्याकडे चाललेलो आहोत आणि त्या केजमध्ये बर्ड्स आणि टर्टल्स ठेवलेले आहेत. तर ते आपण बघतोय. तर इथेच आपला बायोलॉजिकल पार्कचा प्रवास एंड होतो. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. तर आपण निघालो. मध्ये बोरांची झाडं दिसली तर आम्ही उतरून त्यातून बोरं खुडली आणि टेस्ट करून बघितली. खूपच गोड होती. तर मी तुमच्यासोबत ही व्हिडिओसुद्धा शेअर करते आहे कारण इकडे अनेक बोरांची झाडं आहेत. तर इथे आपण एका धाब्यावर थांबलेलो आहोत. एकदम राजस्थानी पद्धतीचं लाल मांस खाण्यासाठी इथे अवेलेबल होतं म्हणून आपण थांबलो. आणि इथे बाजूला खाटेवर अव्युक्ता आणि कुची आधीच झोपलेले आहेत. थोडा आराम करूया कारण पुढे आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा होता जैसलमेरच्या दिशेने. मस्तपैकी वारा येत होता आणि आपण सावलीत झाडाच्या झोपलो होतो. एकंदरीत खूपच छान एक्सपिरियन्स होता हा. तुम्ही कधी जाताय राजस्थानला ते नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपण मस्तपैकी लंच केलं आणि जैसलमेरच्या दिशेने जायला निघालेलो आहोत. रस्त्यात आपल्याला जे काही स्पॉट्स दिसणार आहेत ते बघण्यासाठी तर आपण थांबणारच आहोत. तर त्यासाठी स्टे ट्यून्ड. तर मस्तपैकी आपला प्रवास चालू होता आणि तेवढ्यातच मध्ये खूप सारे मोर बघायला मिळाले म्हणून आपण इथे थांबलो आणि व्हिडिओ घ्यायला कुची पुढे गेला. आणि आता बघूया आपल्याला काय व्हिडिओ भेटते आहे आणि किती मोर दिसत आहेत ते. तर आता तुम्ही इथे बघा, हळूहळू आपण कॅमेरा पुढे नेतो आहे. या झाडामागे आपल्याला मस्तपैकी मोर बघायला भेटतो आहे. तर ह्या गावांमध्ये जसं आपल्याकडे गावात कोंबड्या सोडल्या जातात तसंच इकडे मोर असतात आणि भरपूर मोर आपल्याला बघायला भेटलेले आहेत. तर आपल्याला बघून मोर
लांब लांब पळता आहेत, मला जेवढे दिसत आहेत तेवढे मी कॅप्चर करते. बट या एरियामध्ये भरपूर मोरांचे आवाज पण येत होते आणि मोर दिसत होते. आता मागेसुद्धा एक मोर आहे, तोही मी तुम्हाला दाखवते झूम करून. तर आम्ही मोराच्या व्हिडिओ ज्या कॅप्चर केलेल्या आहेत या ब्लॉगमध्ये, त्या तुम्हाला आवडल्यात का हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि प्लीज डू शेअर आर ब्लॉग अँड अल्सो सबस्क्राईब अस. तर जसं आपण गाडी घेऊन पुढे निघालो, अजून आपल्याला समोर मोर दिसायला लागले, त्याच्याही व्हिडिओज मी काढल्या. आणि बघू शकताय तुम्ही किती जवळून आपण मोर बघितलेले आहेत. तर ट्रॅव्हल करून आपण थोडं पुढे आलोच तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला कॅमल्स दिसायला स्टार्ट झालेले आहेत. आणि आजूबाजूच्या एरियामध्ये जसं हिरवळ होती, आता ती कमी कमी होत चालली आहे, कारण आपण डेझर्ट एरियामध्ये जायला स्टार्ट केलेला आहे. जसे जसे आम्हाला कॅमल दिसत होते, आम्ही थोडं थांबत थांबत जात होतो, कारण आपण कॅमल्स बघितले होते एवढ्या जवळून, पण निवानी नव्हते बघितले, त्यामुळे ती जास्त एक्सायटेड होती. त्यानंतर आम्ही परत पुढे जैसलमेरच्या दिशेने जायला निघालो. फायनली आता आपण एका शहरात येऊन पोचलेलो आहोत. त्यानंतर चारी दिशेला रेगिस्तानच रेगिस्तान असणार आहे, त्यामुळे ह्या सिटीला गोल्डन सिटी असं म्हणतात, कारण सूर्याचा प्रकाश ज्यावेळेस वाळूवर पडतो सगळ्याकडे गोल्डन कलर येतो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकनवरसुद्धा क्लिक करा, इंस्टाग्रामवरसुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तर चला असेच नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन मी परत येते. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि नवीन ब्लॉगची नक्की वाट बघा.